काही अन्न पदार्थ हे कायमचे ब्लॅकलिस्ट केलेले असतात, ते खा असं तुम्हाला कधीच कोणी सांगणार नाही, किंबहुना ते टाळा असाच सल्ला सगळेजण देताना दिसतात। लोणचं हा असाच एक पदार्थ, लोणचं खा असं कधीच कुठलं डॉक्टर तुम्हाला सांगणार नाही, पण आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे की आयुर्वेद लोणचं खा असं सांगतो। एवढंच नाही तर हे लोणचं कुणी खायचं, कधी खायचं, किती खायचं आणि काय खायचं हे सुद्धा सांगतो। हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमचा आजचा हा व्हिडिओ नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पुष्कर वाघ आयुष आयुर्वेद चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, उन्हाळा संपत आलाय आणि पावसाळ्याला सुरुवात झाली। आजच वेधशाळेने असं जाहीर केलंय की मान्सून आता मुंबईपर्यंत येऊन पोहोचलाय। थोड्याच दिवसात हा मान्सून सगळ्या महाराष्ट्रभर पसरेल, आषाढाला सुरुवात होईल आणि आकाशामध्ये ढगांची अक्षरशः दाटी होईल। आणि त्यानंतर कधी कधी तर असं होतं की आकाशात एवढे ढग दाटून येतात की नेमका दिवस आहे की रात्र याचं सुद्धा आपल्याला संभ्रम निर्माण होतो। त्याच वेळेला आपलं शरीर सुद्धा थोडंसं गोंधळून जातं, नेमकी भूक लागलेली आहे की नाही असं आपल्याला वाटायला लागतं। आणि अशा वेळेला काहीतरी खाल्लं की आपलं पोट जड होतं, पोटात गॅसेस होतात आणि काही काही जणांना पावसाळ्यात हमखास जुलाब लागतात। हे असं नेमकं का होतं? आयुर्वेद असं सांगतो की ज्या वेळेला असा सतत पाऊस पडत राहतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये आणि एकंदर वातावरणातच गारवा निर्माण होतो, शैत्य निर्माण होतं आणि हा वाढलेला गारवा आपल्या शरीरामध्ये पचन शक्तीला म्हणजे अग्नीला कमी करतो आणि वात नावाच्या दोषाला वाढवतो। आणि म्हणूनच या दिवसांमध्ये आपण अग्नीला वाढवणारा आणि त्याच वेळेला वाताला कमी करणारा अशा पद्धतीचा आहार घेतला पाहिजे। आता अग्नीला वाढवणारा आणि वाताला कमी करणारा आहार म्हणजे नेमकं काय, याचं उत्तर आपल्याला चरक संहितेतल्या एका श्लोकात मिळतं। चरक असं म्हणतात, व्यक्ताम्ल लवण स्नेहम वात वर्षा कुले अहनी विशेष शीते भोक्तव्यम वर्षासु अनिल शांतय। म्हणजेच ज्या दिवशी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असेल अशा वेळेला आपण व्यक्ताम्ल लवण स्नेह अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे असं चरक सांगतात। आता ही व्यक्ताम्ल लवण स्नेह काय भानगड आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। मित्रांनो, अम्ल या शब्दाचा अर्थ आंबट असा होतो आणि लवण म्हणजे खारट। ज्या आहारामध्ये आंबट आणि खारट अशा प्रकारच्या चवी जास्त प्रमाणात आहेत, या सोबतच स्नेह म्हणजे तेल आहे, अशा प्रकारच्या आहाराला व्यक्ताम्ल लवण स्नेह असं म्हणतात। मग आपलं लोणचं हे या व्यक्ताम्ल लवण स्नेहाचं एक उत्तम उदाहरण आहे। काय काय असतं लोणच्यामध्ये? लोणच्यामधला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा घटक असतो ते म्हणजे कैरी। ही कैरी ही आंबट चवीची असते आणि उष्ण असते। या बरोबरच लोणच्यामध्ये आपण घालतो ते म्हणजे मीठ। लोणच्यात मोठ्या प्रमाणात मीठ असतं, त्यामुळे आम्ल आणि लवण रस हे सोबत आले। या बरोबरच लोणच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घातलं जातं। तीळ आणि मोहरी ही दोन्ही तेलं उष्ण आहेत आणि म्हणूनच ती लोणच्यामध्ये घातली जातात। या बरोबरच याला जोड म्हणून लोणच्यामध्ये मोहरी असते, लवंग असते, बडीशेप असते, लाल तिखट असते आणि हळद असते। हे सगळे मसाल्याचे पदार्थ सुद्धा असतात। पावसाळ्याच्या दिवसामध्ये पचन संस्था चांगली राहावी आणि अग्नी चांगला राहावा म्हणून मसाल्याचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजेत। हे आम्ही याच्या अगोदरच्या कोरोना सोबत कसं जगायचं या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं। हा व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला वरच्या कार्डमध्ये किंवा खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। म्हणजेच मित्रांनो, आपलं लोणचं जे आहे हे व्यक्ताम्ल लवण स्नेह याचं उत्तम उदाहरण आहे। आणि हे लोणचं सुद्धा उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घातलं जातं। या दिवसामध्ये लोणचं राहण्यामागचं कारणच हे आहे की या दिवसामध्ये तयार केलेलं हे लोणचं तुम्हाला पावसाळ्यामध्ये वाताच्या आजारांपासून वाचवायला मदत करणार आहे आणि तुमचा अग्नी टिकवून ठेवण्यासाठी मदत करणार आहे। मित्रांनो, आयुर्वेद आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये
कसा खोलवर रुजून राहिलेला आहे याची साक्ष देणारं हे आणखी एक उदाहरण आहे. आता हे लोणचं नेमकं खायचं किती ते सुद्धा बघूया. मित्रांनो, आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये जेवण बनवण्याला जसं महत्व आहे तसंच वाढण्याला सुद्धा तितकंच महत्व आहे. आपल्याकडे ताट वाढताना जे पदार्थ जास्त प्रमाणात खायचे असतात, म्हणजे मग पोळी असेल, भात असेल, भाजी असेल, आमटी असेल, हे पदार्थ उजव्या बाजूला वाढले जातात आणि तोंडी लावण्याचे पदार्थ म्हणजेच लोणचं, चटणी, पापड, कोशिंबीर हे पदार्थ डाव्या बाजूला वाढले जातात. याचाच अर्थ उजव्या बाजूचे पदार्थ हे जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजेत आणि डाव्या बाजूचे पदार्थ हे तोंडी लावण्यापुरतं म्हणजे थोडेच खाल्ले पाहिजेत. पु ल देशपांडे यांनी आपल्या गणगोत या पुस्तकामध्ये एक अनुभव सांगितलेला आहे. पानामध्ये तंबाखू किती घालायचा हे सांगताना पु ल म्हणतात की बदनामी पुरता म्हणजे थोडासाच. तसंच पानामध्ये लोणचं किती वाढायचं तर ते सुद्धा बदनामी पुरतं म्हणजे थोडंसंच, एका वेळेला एक फोड एवढंच लोणचं आपण खाल्लं पाहिजे. आता सब घोडे 12% असा सगळ्यांसाठी सरसकट नियम असं आयुर्वेदाला तर नक्कीच अभिप्रेत नाहीये. म्हणून सगळ्याच माणसांनी लोणचं खाऊन चालणार नाही. ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये उष्णता जास्त आहे किंवा ज्यांना छातीत जळजळ होणं, अम्लपित्ताचा त्रास होणं, घशाशी आंबट पाणी येणं, त्याबरोबरच वारंवार तोंड येणं, हातापायांची आग होणं, डोळ्याची आग होणं अशी शरीरात पित्त किंवा उष्णता वाढल्याची लक्षणं असतील अशा लोकांनी लोणचं टाळलेलंच बरं. याबरोबरच ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, ज्यांचं ब्लड प्रेशर कंट्रोल होत नाहीये अशा लोकांनी सुद्धा लोणचं कमीच खाल्लं पाहिजे. अशा लोकांनी एक पर्याय म्हणून कधीतरी लिंबाचं लोणचं खायला हरकत नाही, कारण ते गोड आणि आंबट अशा प्रकारचं असतं. याबरोबरच जर तुम्हाला डायबिटीज असेल तर डायबिटीजसाठी आवळा आणि ओली हळद एकत्र करून तयार केलेलं लोणचं जर तुम्ही खाल्लं तर हे लोणचं तुमचं डायबिटीजचं औषध म्हणून काम करणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचं लोणचं तुम्ही नक्की करून बघा. तेव्हा मित्रांनो, या पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला तुमची पचन संस्था सांभाळायची असेल तर हे लोणचं नक्की खा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर विचार कसला करताय, या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. याबरोबरच तुम्हाला आयुर्वेदाशी संबंधित नवनवीन विषयांवरचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या आयुष आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं जे चिन्ह आहे ते दाबायला बिलकुल विसरू नका. त्यामुळे ज्या ज्या वेळेला आम्ही एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची सर्वप्रथम माहिती ही तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचेल. तेव्हा मित्रांनो, या वर्षी लोणच्याचा घाट नक्की घाला आणि हे लोणचं छान मुरू द्या. आपल्या जीवलगांची सुद्धा काळजी घ्या आणि नातं सुद्धा तुमचं छान मुरू द्या. शेवटी नातं काय आणि लोणचं काय, मुरल्याशिवाय मजा नाही, हेच खरं. निरामय आयुष्यासाठी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.